कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं नको ना असं शांत शांत राहूस, काहीतरी बोल ना प्लीज. आई मला माहिती आहे तू राकेशकडे गेली होतीस आणि तुझ्यामुळेच त्याने मला माझे सगळे पैसे सुद्धा परत केलेत. मी तुला हे सगळं सांगत नव्हतो कारण मला असं वाटलं की तू रागवशील, तू ओरडशील म्हणून. भीती वाटत होती ग, म्हणजे कोणीतरी माझ्या 50,000 मला परत करत नाहीये म्हणून तुझा संताप होईल, या भीतीने मी फक्त तुझ्यापासून सगळं लपवून ठेवलंय. आता प्लीज बोल ना. बघ तुला माझ्यावर ओरडायचं असेल ना तू ओरड, तुला तुला जे बोलायचंय ते बोल, पण प्लीज काहीतरी रिॲक्ट कर. पिलू मी रागवले नाहीये, पण मला थोडं वाईट वाटलं. जो माझा पिलू लहानपणापासून माझ्याबरोबर सगळं काही बोलायचा, सगळं काही शेअर करायचा, त्याला आज माझ्याशी एका शब्दानेही बोलावंस वाटलं नाही याविषयी. लहानपणी सुद्धा तू कुठेतरी मारामारी करून यायचास, कोणीतरी तुला बदडायचं, तू कुणाला तरी मारून यायचास, तेव्हा सुद्धा मी आधी तुझ्यावर चिडायचे, रागवायचे, ओरडायचे. पण नंतर मीच तुला प्रेमाने जवळ सुद्धा घ्यायचे ना रे, तसंच आजही झालं असतं. पण तू कुणातरी पैसे दिलेस आणि तो तुला परत करत नाहीये हे म्हटल्यावर ते अगोदर मी चिडले असते, ओरडले असते, रागवले असते तुझ्यावर. पण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र बसून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता ना. पण नाही, तू मला सांगायच्या ऐवजी सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट सुनबाईला जाऊन सांगितलीस. नाही म्हणजे तू सुनबाईला सांगितलंस का असं माझं म्हणणं नाही आहे, तू सांग ना तुझ्या बायकोला. पण तरी सुद्धा माझी मुलं सगळ्यात अगोदर मला येऊन सगळं सांगतात, माझ्याबरोबर सगळं शेअर करतात, हे मला आवडतं रे. ह्या गोष्टीचं मला वाईट वाटलं, वेडा हट्ट समज माझा तो हवा तर. पण मला अजूनही असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात अगोदर माझ्याबरोबर शेअर करायला हवी प्रत्येक गोष्ट. नाही सासूबाई, तुमचं बरोबरच आहे. इनफॅक्ट शंतनूने जेव्हा मला सांगितलं ना तेव्हाच मी तुम्हाला सांगायला हवं होतं, माझं चुकलं, आय एम सॉरी. पण तू अजून चूक केलीस नाही. मधुशीच्या सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतंय हे घाईघाई तिलाच सांगायचं विसरलीस तू. आता सॉरी ना सासूबाई, किती चळणार मला. तुम्ही नाही का मला चळलं, किती लपवत होतात माझ्यापासून, नाही का. पण पैसे तर तुमच्यामुळेच परत मिळाले ना. हा काय घाबरला असेल तो. घाबरायलाच पाहिजे, एखादी आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे म्हटल्यावर ना जगालाही झुकावं लागतं तिच्या समोर, कळलं ना. आई होणं सोपं नाहीये, त्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. मला पण तुमच्यासारखीच आई व्हायचंय. हो, पण त्यासाठी बाळाला जन्म द्यावा लागतो ना. झालं, आलात परत त्याच विषयावर. तुम्हाला काय भांडायचं आहे का. अरे आता ह्यात काय भांडले मी. नाही मला ना तुझं काही कळतच नाही, तुझ्याशी बोलायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम, काही नाही बोलायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम. नाही पण याचा मध्य गाठू शकतो ना, नीट बोलता येतं काय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.